हाय गाइज, मी हर्षा आणि हर्षाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनपूर्वक स्वागत। आज मी या ठिकाणी घरी असलेल्या साहित्यांपासून अतिशय टेस्टी आणि हेल्दी अशी मिठाई तयार करणार आहे। अतिशय साधी सोपी अशी रेसिपी आहे ही। तर चला मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया। पण तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा। मिठाई तयार करण्याच्यासाठी या ठिकाणी मी 1 लिटर दूध घेऊन घेतलेलं आहे। आता याला आपल्याला पूर्ण उकळू द्यायचं आहे। फुल फॅट मिल्क आहे हे। जोपर्यंत दुधाला उकळी येत आहे तोपर्यंत आपण काही ड्रायफ्रूट्स मिक्सरमधून बारीक करून घेऊ। त्यासाठी मी हे बघू शकता काजू घेतलेले आहे, 7-8 काजू घेतलेले आहे, 7-8 बदाम घेतलेले आहे, त्याचप्रमाणे पिस्त्याचे काही तुकडेसुद्धा मी या ठिकाणी घेऊन घेतलेले आहे। आता आपल्याला सगळे हे मिक्सरच्या पॉटमध्ये टाकायचे आहे असे, आणि हे आता आपल्याला मिक्सरला लावून घ्यायचं आहे। या ठिकाणी बघू शकता तुम्ही ड्रायफ्रूट्सचा मी छान बारीक करून घेतलेला आहे। खूप जाड पण नाही आणि खूप बारीक पण नाही, हलकंसं जाडसर मी याला बारीक करून घेतलेलं आहे। या ठिकाणी बघू शकता तुम्ही दुधाला उकळी यायला सुरुवात झालेली आहे। याच दुधामध्ये आता आपल्याला 1/2 चम्मच तूप घेतलेलं आहे मी, ते टाकायचं आहे। साखर 2 चम्मच, साखर मी कमीच टाकणार आहे। त्याचं कारण तुम्हाला पुढे समजेल, तुम्ही पूर्ण रेसिपी बघितली की तुमच्या आपोआपच लक्षात येईल की मी या दुधामध्ये साखर का कमी टाकलेली आहे। 7-8 केसरचे धागे, फ्लेवर येण्याच्यासाठी वेलची पूड, त्याचप्रमाणे तयार केलेले हे ड्रायफ्रूट्सचं पावडर हे सुद्धा आपल्याला यामध्ये टाकायचं आहे। आता आपल्याला हे संपूर्ण छान मिक्स करायचं आहे आणि याला 10-15 मिनिट छान उकळू द्यायचं आहे, जेणेकरून हे थोडंसं घट्ट होईल। या ठिकाणी तुम्ही बघू शकता दुधाला छान उकळी आलेली आहे आणि दूध छान घट्टसुद्धा झालेलं आहे। ड्रायफ्रूट्सचं पावडर टाकल्यामुळे दुधाला लवकर घट्टपणा येतो, बघू शकता। आता या ठिकाणी एका बाउलमध्ये संपूर्ण दूध काढून घेणार आहे। आता याला छान थंड करायचं आहे आणि थंड झालेलं दूध आपल्याला पुन्हा फ्रीजमध्ये ठेवून पुन्हा थंडगार करून घ्यायचं आहे। या ठिकाणी एक पॅन घेऊन घेतलेलं आहे मी। आता यामध्ये 1 चम्मच तूप टाकायचं आहे। तूप वितळल्यानंतर यामध्ये 1 कप गव्हाचं पीठ घेऊन घेतलेलं आहे मी, ते टाकायचं आहे आणि याला लहान आचेवर आपल्याला आता भाजून घ्यायचं आहे। या ठिकाणी आपलं गव्हाचं पीठ छान भाजून तयार झालेलं आहे। तुम्ही बघू शकता याचा हलकासा कलरसुद्धा बदललेला आहे। तयार केलेलं पीठ एका वाट्यामध्ये मी काढून घेणार आहे। याला आता आपल्याला संपूर्ण थंड करून घ्यायचं आहे। या ठिकाणी आपलं पीठ थंडगार झालेलं आहे छान। आता या पीठामध्ये आपल्याला 1 चम्मच वेलची पावडर घेतलेलं आहे, ते टाकायचं आहे। 1 चम्मच तूप, 1 चम्मच मिल्क पावडर। तुमच्याकडे जर मिल्क पावडर नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी घरही असलेला साहित्यसुद्धा या ठिकाणी वापर करू शकता। आता आपल्याला हे हाताने छान मिक्स करून घ्यायचं आहे। या ठिकाणी आता सगळं छान मिक्स झालेलं आहे। या ठिकाणी बघू शकता याचा छान गोळा असा तयार होत आहे। आता यात आपल्याला थोडं थोडं दूध टाकायचं आहे। कोंबड दूध या ठिकाणी मी घेऊन घेतलेलं आहे। आणि याचं छान सॉफ्ट डो तयार करून घ्यायचं आहे। या ठिकाणी बघू शकता तुम्ही छान सॉफ्ट डो मी तयार करून घेतलेला आहे। आता आपल्याला याला कवर करून घ्यायचं आहे आणि 10 मिनिटपर्यंत रेस्ट करू द्यायचं आहे। आता या ठिकाणी आपल्याला चाचणी तयार करून घ्यायची आहे। त्यासाठी एका गंजामध्ये मी पाणी घेणार आहे। 1.5 ग्लास पाणी या ठिकाणी मी घेऊन घेतलेलं आहे। आता यामध्ये
विलायची टाकायची आहे, अशी फक्त मी थोडीशी फोडून घेतलेली आहे आणि ती आपल्याला यामध्ये टाकायची आहे. या ठिकाणी बघू शकता असं फक्त थोडंसं फोडून घ्यायचं आणि हे टाकून द्यायचं. एक वाटी साखर, ज्या वाटीने मी गव्हाचं पीठ घेतलं होतं त्याच वाटीने आपल्याला साखरसुद्धा घेऊन घ्यायची आहे एक वाटी. आता याला संपूर्ण उकडी येऊ द्यायची आहे. या ठिकाणी आता आपल्या चाचणीला छान उकडी आलेली आहे, तुम्ही बघू शकता. आपल्याला चाचणी खूप घट्ट नाही करून घ्यायची आहे, यामधली साखर संपूर्ण वितळून जायला हवी. हलकीशी चिपचिपी व्हायला पाहिजे हे बघू शकता, असं खूप जास्त तार नाही पाहिजे यामध्ये. या बाउलमध्ये आता आपल्याला चाचणी काढून घ्यायची आहे आणि थंडी होऊ द्यायची आहे. आता या ठिकाणी पिठाला रेस्ट करूनसुद्धा 10 मिनिट झालेले आहे. आता या पिठाचे आपल्याला छान छोटे छोटे बॉल्स तयार करून घ्यायचे आहे. बघू शकता असे. या ठिकाणी बघू शकता तुम्ही संपूर्ण बॉल्स मी या ठिकाणी तयार करून घेतलेले आहे. छान छोटे छोटे बॉल्स तयार केलेले आहे. सॉफ्ट डॉग तयार केल्यामुळे कुठलेही प्रकारचे क्रॅक्स यामध्ये आलेले नाही आहे. या ठिकाणी एका पॅनमध्ये मी तूप गरम करून घेणार आहे. आता या तुपामध्ये आपल्याला हे बॉल्स टाकायचे आहेत. आता आपल्याला हे लहान आचेवर तळून घ्यायचं आहे. या ठिकाणी बघू शकता तुम्ही आपले बॉल्स छान तळून तयार झालेले आहे. आता आपल्याला याला एका प्लेटमध्ये काढायचं आहे. आता या ठिकाणी आपली चाचणीसुद्धा छान थंडी झालेली आहे. आता यामध्ये तयार केलेले बॉल्स टाकायचे आहेत. आता हे बॉल्स जे आहेत आपल्याला ह्या पाकामध्ये एका तासासाठी ठेवून द्यायचे आहेत. आता या ठिकाणी आपले मिनी गुलाबजामुन तयार झालेले आहे. याला एक तास मी शुगर सायरपमध्ये ठेवलं होतं, तुम्ही बघू शकता खूप छान दिसत आहे हे आणि खूप सॉफ्टसुद्धा झालेले आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी आपली बासुंदीसुद्धा तयार झालेली आहे, तुम्ही बघू शकता मस्त दाटसर या ठिकाणी बासुंदी तयार झालेली आहे. बघू शकता मस्त थंडगार फ्रीजमध्ये ठेवून दिलं होतं मी याला. या ठिकाणी आपल्याला एक एक करून हे मिल गुलाबजामुन यामध्ये टाकायचे आहे असे. सुरुवातीला यामध्ये जी मी साखर कमी टाकली होती त्याच्या मागचं कारण हेच आहे की यामध्ये छान गोळगोळ गुलाबजामुन पडलेले आहेत, मिनी गुलाबजामुन. त्यामुळे मी यामध्ये सुरुवातीला साखर कमी टाकली होती. त्याचप्रमाणे यामध्ये आपल्याला वरून थोडासा चाचणीसुद्धा टाकायची आहे, त्यामुळे हे आणखी गोड होणार आहे. बघू शकता असे. बघू शकता खूपच छान दिसत आहे हे. तुम्हाला जर माझ्या अशाच नवनवीन रेसिपी पाहायला आवडत असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाजूलाच जी बेल आयकॉन आहे त्यावरसुद्धा क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून माझ्या नवनवीन रेसिपी येतील तेव्हा त्याची सर्वात पहिले नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल.